ദൈവത്തിനു നമസ്കാരം കൊടുത്തു. ഓം ശ്രീ ഗണേശ ദൈവത്തായ നമഃ. ഓം ശ്രീ കുൽ ദൈവത്തായ നമഃ. ഓം ശ്രീ ഗുരു ദൈവത്തായ നമഃ. ഓം സർവശ്രീ ഇഷ്ടലിംഗ ദൈവത്തായ നമഃ. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वान नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वेग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, यथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, मित्रांनो, आज दिनांक 19 सप्टेंबर 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, अयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास भाद्रपद, पक्ष शुक्ल. ती मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे. दुपारी 1:45 पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे मित्रांनो आजचा. नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे. दुपारी 1:48 विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वैधृती योग आहे. उद्या पहाटे 3:57 विष्कंप योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. दुपारी 1:44 भवकर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 2:04 भालवकर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य कन्या राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय अस्त मित्रांनो याप्रमाणे असेल. सूर्योदय सकाळी 6:28 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:37 असणार आहे. मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आजच्या नित्य देवपूजेचा संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी, एक पळी यात थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो रक्ताय प्रवर्त मानसद्य प्रमाण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिपाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमाने शालिवान शके 1945 प्रभावती षष्टी सहस्रानंद शोभन नाम संसरे दक्षिणायण वर्षा ऋतु भाद्रपद मास शुक्ल पक्ष मंगळवार वास विष स्वाती नक्षत्र वैधृती योगे विष्टीकरण चतुर्थी शुभदित वीर गोत्रात उत्पन्न कडप्पा होमोपात दुर्दश दोषी पार्वती पती परमेश्वर इत्यर्थ श्री इष्टलिंग पूजा करीशे एवं नित्य देव पूजा करीशे. मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हातावर तळाचा उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तांबडीत सोडून द्या. मित्रांनो संकल्प या जो आहे या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1:44 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदलत्या पंचांगाचा सहारा घ्यावा मित्रांनो, तेव्हाच आपला संकल्प पूर्ण होईल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये आपण पाहूया. काही धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त सप्टेंबर दिनांक 20, 21, 23 आणि 26. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त मित्रांनो सप्टेंबर दिनांक 20, 21, 26.
बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो, दिनांक सप्टेंबर दिनांक 24, 26 आणि 27 जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला आहे मित्रांनो सकाळी, आज क्षमा करा सप्टेंबर दिनांक 27 ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, सप्टेंबर दिनांक 21, 23 आणि 27। मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया, उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता माघ मासात आहेत, विवाह करण्यासाठी मुहूर्त कार्तिक मासात आहेत, वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त कार्तिक मासात आहे, भूमिपूजन तथा पायाभरणी मुहूर्त मित्रांनो कार्तिक मासात असणार आहेत। देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता घरी किंवा आपल्या मंदिरांमध्ये जवळच्या, घरी शिवलिंग स्थापन करायचं असेल तर त्याला काही नियम आहेत, ते नियम अगोदर जाणून घ्या मित्रांनो, नंतरच अशा प्रकारचे कर्मकांड करा मित्रांनो। मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो। तोपर्यंत मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका, तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका। मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते मित्रांनो, आपल्या नावे पुण्य जमा होते, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्विता आपणच असतो मित्रांनो। मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आपण आता पाहूया। पंचांग शुद्धी मित्रांनो श्री गणेशाचे आगमन व पूजन असल्यामुळे आनंदी दिवस समजायचा आहे मित्रांनो हा, कारण या दिवशी पंचांग शुद्धी नाही भद्राकरण सुरू आहे, तसेच वैधृती योग देखील सुरू आहे, त्यामुळे तसा दिवस हा अशुभ दिवस आहे। मित्रांनो पंचांग शुद्धी नसल्यामुळे आपल्याला गणेश पूजनासाठी आगमनासाठी शुभ मुहूर्तांची गरज आहे, तर या दिवशी शुभ मुहूर्त जर आपल्याला हवा असेल तर मित्रांनो सकाळी 9:30 वाजल्यापासून तिथी संपेपर्यंत अर्थात दुपारी 2:15 वाजेपर्यंत या काळामध्ये आपण केव्हाही कधीही श्री गणेशाची स्थापना पार्थिव मूर्तीची आणि त्यांचे पूजन नैवेद्य वगैरे सर्व काही करू शकता मित्रांनो, पण सेवा क्रमांक 1 नुसार आपण या पार्थिव मूर्तीला घरात ठेवत नाही जास्त दिवस, पण शास्त्रात असं आहे की पार्थिव गणेशाचे पूजन झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून झाले, आरत्या वगैरे मंत्र सगळं झाल्यानंतर पूजा यथाविधी पार पडल्यानंतर या पार्थिव मूर्तीला लगेच विसर्जन करायचं आहे जलाशयामध्ये, वाहत्या जलाशयात केले तर उत्तम होतं। तर असा हा शुभ मुहूर्त काळ आहे हे लक्षात घ्या। दिन विशेष मित्रांनो पार्थिव गणेश पूजन आहे मी सांगितलं आपल्याला, पंचमी श्राद्ध कर्म आहे जे आपले पूर्वज कोणी जर पंचमी शुक्ल पंचमीला अर्थात भाद्रपद शुक्ल पंचमीला आपल्या सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला
श्राद्ध कर्म करायचं आहे. विधिवत पिंडदान युक्त आपल्या घरी अपराह्न काळी मित्रांनो, त्यानंतर आपण गणेश पूजन करू शकता मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 1:45 वाजेपर्यंत भद्रा आहे आणि नंतर दग्ध योग सुरू होणार आहे. तेव्हा या काळामध्ये जन्म घेणाऱ्या बालकांची शांती आपल्याला 12व्या दिवशी करावी लागेल प्रसूतीपासून. तेव्हा त्याचे आरोग्य चांगले राहील मित्रांनो अशी शक्यता असते. अग्नी पृथ्वीवर दुपारी 1:45 हजर आहे. त्यानंतर नाही मित्र, जर आपल्याला विशेष होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण या वेळेत राहूनच करू, या वेळेपर्यंत करू शकता, या वेळेत राहून करू शकता. राहू काळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 आहे. मित्रांनो, या काळामध्ये जर आपली काही महत्वाची कामे असतील ती होत नसतील तर कृपया त्यांना इतर वेळ द्या मित्रांनो, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो. मित्रांनो धन्यवाद. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मताने सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला बेल बटन दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शुभ कल्याण. हरिओम शिव महादेव.